एमसेनच्या दणक्याने तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपणापासून वंचित खड्ड्यांमध्ये वृक्ष लागवड करून वृक्ष संगोपनासाठी कुंपण करण्यात आलं. पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी वृक्ष लागवड आणि वृक्ष संवर्धनावर भर देण्याची गरज असल्याने शासन पातळीवर 1 जुलै रोजी राज्यभर गाजावाजा करून 1 दिवशी 2 कोटी वृक्ष लागवडीचा वन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमाअंतर्गत शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आलं. शासनाच्या वन आणि सामाजिकरण विभागाअंतर्गत राबविण्यात आलेल्या उपक्रमात वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरात कार्यरत रोपवाटिकांमध्ये रोपांची कमतरता राहिल्याने शहरातील महसूल विभागाच्या तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्यात आले होते. परंतु वन विभागाच्या रोपवाटिकांमध्ये रोपांचा तुटवडा कायम राहिल्याने वन महोत्सवाच्या दिनी वृक्षारोपणासाठी खोदण्यात आलेले खड्डे वृक्षारोपणापासून वंचित राहिल्याचे वृत्त एमसीएनने प्रसारित केले होते. एमसीएनच्या वृत्ताची दखल घेत खडबडून जागा झालेला वन विभागाच्या रोपवाटिकेमार्फत तहसील आणि उपविभागीय कार्यालय परिसरात वृक्षारोपण करून लावण्यात आलेल्या रोपांचे संगोपन करण्यासाठी संरक्षण जाळ्या लावण्यात आल्या आहेत.